पाचडच्या वालिद प्रकरणी बौद्ध समाज आक्रमक, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा। महाड तालुक्यातील पाचड गावात गावपंचायतीकडून वाळीत टाकण्याची अनेक प्रकरणं पुढे येत आहेत। या वाळीत प्रकरणामध्ये लक्ष घातल्याने सरपंच संयोगिता गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। पोलीस अगर प्रशासन केवळ बघण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी अनुयायांनी केला आहे। पाचडच्या वाळीत प्रकरणी कारवाया केल्या जाव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार असल्याचे सांगत जर पोलीस आणि प्रशासनाने याची दखल घेत योग्य ती कारवाई केली नाही तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। जो खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दल त्यांचं खऱ्या अर्थानं सगळ्या बहुजन समाजाच्या वतीनं अभिनंदन होत आहे, परंतु वाळीत प्रकरणासाठी अन्यायाविरुद्ध जो आवाज सरपंचांनी उठवला त्याचा राग मनात धरून त्यांच्यावरती जो अविश्वासाचा ठराव तेथील त्या गावातील ठराविक गाव पुढाऱ्यांनी त्याचा पुढाकार घेऊन जो अविश्वासाचा ठराव या ठिकाणी दाखल केला आणि सरपंच पद त्यांचं घालवण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आंबेडकरी जनतेच्या वतीनं महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाहीर निषेध। आंबेडकरी जनतेने पोलीस स्टेशनला आणि संबंधित अधिकाऱ्यांना याच्याबद्दल जे निवेदन दिलेलं आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेने याचा पाठपुरावा करून याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्या दोषींवरती कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची देखील विनंती या ठिकाणी त्यांना आम्ही केलेली आहे। आणि ही जर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा टाळाटाळ करत असेल तर येत्या 2 दिवसांमध्ये आंबेडकरी जनतेचे सर्व आम्ही प्रमुख कार्यकर्ते, सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेऊन देखील यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन करणार आहोत। आणि त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल झाले नाही तर आंबेडकरी जनता पाचड गावातील वाळीत प्रकरणाविरुद्ध आम्ही महाड तालुक्यात नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र करू अशा प्रकारे या ठिकाणी महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीतून बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो।